नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा प्रेग्नन्सी प्रत्येक आठवडा या सिरीजमधला दुसरा व्हिडिओ आहे आणि आजचा विषय आहे प्रेग्नन्सीचा दुसरा आठवडा. तर आज आपण बघणार आहोत की आठवड्यामध्ये नक्की काय चेंजेस होणार आहे. हा आठवडा म्हणजे तुमची मासिक पाळी येऊन गेल्याच्या पुढचा दुसरा आठवडा. प्रेग्नन्सी कशी कॅल्क्युलेट करतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तुमच्या शेवटच्या पाळीपासून ते पुढचे 40 आठवडे किंवा 280 दिवस हा तुमचा प्रेग्नन्सीचा कालावधी असतो. म्हणजे तुमची मासिक पाळी ही मागच्याच आठवड्यात येऊन गेलेली आहे आणि हा आता पुढचा आठवडा आहे. तर या आठवड्यामध्ये देखील तुमचं एक छोटंसं अंडं हे मोठं होत आहे, तुमच्या ओव्हरीमध्ये मोठं होत आहे आणि त्याचबरोबर ओव्युलेशन झाल्यानंतर जर तुमच्या अंड्याचं शुक्राणूबरोबर मिलन झालं तर या गादीवर येऊन ते अटॅच होणार आहे आणि या गादीमार्फत तुमच्या अंड्याला ब्लड सप्लाय मिळणार आहे, ब्लड फ्लो मिळणार आहे, त्याचप्रमाणे आवश्यक पोषण तत्व देखील मिळणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या ओव्युलेशन डेकडे लक्ष द्यायचं आहे. ओव्युलेशन डे कसा ओळखायचा यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ चॅनलवर आहे, तो नक्की पहा. तुमचे ओव्युलेशन सिम्पटम्स कुठले आहे यावरून तुम्ही तुमचा ओव्युलेशन डे ओळखू शकता. जर तुमची मासिक पाळी ही नियमित असेल, म्हणजे साधारण 28 ते 30 दिवसांच्या कालावधीत तुमची मासिक पाळी येत असेल तर साधारण 11 ते 18 दिवसामध्ये कधीही तुमचं ओव्युलेशन होऊ शकतं. म्हणजेच या वेळेला ऑल्टरनेट डे म्हणजे दर दिवसाआड तुम्हाला संबंध ठेवायचे आहे. याचवेळी तुम्हाला हेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक सायकलमध्ये एकच अंड हे तुमचं बाहेर फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं, फलित होण्यासाठी बाहेर येतं आणि हे अंड याचं फर्टिलिटी पोटेन्शियल म्हणजे हे अंड फलित होण्याची जी त्याची क्षमता आहे ही फक्त 24 तासच असते. त्यातही पहिल्या 12 तासात हे फर्टिलिटी पोटेन्शियल जास्त असतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या ओव्युलेशनकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुमचे संबंध ठेवण्याचा जो पिरियड आहे त्याच्याकडेही तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे. तसेच तुमचं नुकतंच लग्न झालं आहे किंवा तू नुकतंच प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग केलेलं आहे अशा काळात हे लक्षात घ्या की या महिन्यामध्ये ओव्युलेशन झालं आहे आणि लगेच आपल्याला बाळ राहील असंही नाही आहे. हेल्दी कपल म्हणजे हेल्दी स्त्री पुरुषांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी देखील लागू शकतो. तसेच हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की कधीकधी आपलं ओव्युलेशन हे डिस्टर्ब होतं, म्हणजे कधीकधी ओव्युलेशन डिले होऊ शकतं किंवा कधीकधी एखाद्या महिन्यामध्ये ओव्युलेशन होतच नाही. कधी आपण खूप ट्रॅव्हलिंग केलं, कधी आजारी पडलो असू, खूप व्यायाम केला किंवा अचानक आपण आपल्या डाएटमध्ये खूप चेंजेस केले, अशा प्रकारचे काही रिझन्स असतील तर आपलं ओव्युलेशन डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे या महिन्यात ओव्युलेशन होईलच असंही नाही. तरीही आपण असं ग्राह्य धरूया की हे छोटंसं छानसं हेल्दी अंड शुक्राणू या आठवड्यामध्ये फलित करणार आहे आणि हा छोटासा झायगोट बंडल ऑफ सेल्स खाली एंडोमेट्रियममध्ये फॅलोपियन ट्यूबमधून प्रवास करून एंडोमेट्रियममध्ये पुढच्या आठवड्यात येऊन स्थापित होणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये सुंदर 40 आठवड्यांची जर्नी, सुंदर 40 आठवड्यांचा प्रवास सुरू होऊ शकतो असं आपण ग्राह्य धरूया. या आठवड्यात तुम्ही कुठली काळजी घ्याल, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यापूर्वीचे जे काही व्हिटॅमिन्स आणि जे काही सप्लिमेंट्स असतात ते या आठवड्यात देखील तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत. कारण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग केलं असेल तर हे प्री व्हिटॅमिन सप्लिमेंट तुम्हाला जरूर घ्यायचे आहेत. याने तुमच्या बाळामध्ये मेंदू संदर्भात कुठलेही विकार होणार नाही, न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स बाळामध्ये येणार नाहीत. त्याचबरोबर पूर्णपणे स्ट्रेस फ्री राहायचं आहे. स्ट्रेस फ्री राहिलं तर कन्सीव्ह होण्यासाठी मदत होते. छान लाईफस्टाईल ठेवायची आहे. रात्री पूर्ण झोप घ्यायची आहे, 8 ते 10 तास छान झोप घ्यायची आहे. त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान करायचं नाही आहे आणि खूप प्रमाणात जर तुम्ही कॅफिन म्हणजे चहा आणि कॉफी घेत असाल तर ते देखील तुम्हाला तूर्तास थांबवायचं आहे. याचबरोबर तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करायचं आहे, प्राणायाम करायचे आहेत, योगासनं करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं संतुलित आहार घ्यायचा आहे. आता बाळाच्या बाबांसाठी काही टिप्स आहेत, त्या म्हणजे अशा की त्यांनी देखील सकस संतुलित आहार घ्यायचा आहे जेणेकरून हेल्दी स्पर्म्सची निर्मिती होईल. खूप उष्ण ठिकाणी त्यांनी जायचं नाही आहे, उष्ण ठिकाणी काम देखील करायचं नाही आहे.
भट्टीजवळ काम करणं, सतत लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करणं त्यांनी टाळायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी देखील स्ट्रेस फ्री राहायचं आहे. कुठलाही तणाव, कुठलंही टेन्शन त्यांनी घ्यायचं नाही आहे. आणि त्यांनी देखील छान एक्सरसाइज करायचं आहे आणि भावनिक दृष्टीने बाळाच्या आईबरोबर सतत कनेक्टेड राहायचं आहे, प्रेमाने राहायचं आहे. तसेच तुम्हाला काही प्री एक्झिस्टिंग डिसीज असेल, जसं की डायबिटीज, थायरॉईड, अस्थमा, आणि याच्या जर तुम्हाला गोळ्या चालू असतील, बीपीच्या गोळ्या चालू असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रेग्नन्सीमध्ये चालणाऱ्या गोळ्या तुम्हाला घ्यायच्या आहे. म्हणजे तुमच्या रेग्युलर गोळ्या चेंज करून आता तुम्हाला नवीन गोळ्या घ्यायच्या आहे. आणि होणाऱ्या बाबांना जर डॉक्टरांनी सप्लिमेंट्स प्रिस्क्राईब केले असतील, तर ते त्यांनी देखील रेग्युलरली खायचे आहेत, जेणेकरून हेल्दी मोटाईल स्पम्सची निर्मिती होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, होणाऱ्या आईबाबांनी अत्यंत आनंदी राहायचं आहे, स्ट्रेस फ्री राहायचं आहे. कदाचित या आठवड्यामध्ये तुमच्या प्रेग्नन्सीच्या जर्नीची सुरुवात होऊ शकते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.